बीडमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यातून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. केंद्रात तुमचं सरकार आहे, देशातल्या अनेक राज्यात तुमचं विचाराचं सरकार आहे. अजून किती सरकार पाहिजे तुम्हाला? सगळेच तुम्हाला पाहिजे. त्या गोव्यामध्ये काही थोडेसे काँग्रेसचे आमदार होते त्यांनाही घेऊन टाकलं. अरे कुठे ठेवाल त्यांना? तुमचे आहेत, त्यांचे आणखीन आलेत. तिथं कर्नाटकामध्ये सरकार पाडलं, मध्य प्रदेशमध्ये सरकार पाडलं, त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अस्वस्थता निर्माण करण्याचं काम चाललं. ह्याच्यातनं काय? भारतीय लोकशाही वेगळ्या प्रकारची आहे. संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, त्या संविधानामध्ये काय सांगितलंय? बहुमताचा आदर करा, फोडाफोडीचा आदर करा सांगितलं नाही. सरकार जे आलेलं आहे दादा, हे जर कुणाला घाबरत असेल तर विरोधी पक्ष नेते म्हणून फक्त अजित दादा पवार साहेबांनाच ते घाबरत. हे समोरचे किती बी मातबर असू द्या दादा, सरकार बेशिस्तीत वागायला आम्हाला आमच्या दादाची ओळख शिस्तीची आहे. आणि सरकार ज्या वेळेस बेशिस्तीत वागत त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून दादाच आपल्या शिस्तीमध्ये सरकारला शिस्तीत आणू शकते, दुसरं कुणी नाही. हे एक महिन्यात दाखवून दिले, एक महिन्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.